सुन बाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. कोलकाता इथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवरती अत्याचार आणि निर्घृणपणे हत्या झाली याच्या निषेधार्थ संगमनेरमधील सर्व वैद्यकीय संघटना, जय हिंद महिला मंच, एकवीरा फाउंडेशन, युवक काँग्रेस आणि समस्त महिला मंडळाच्या वतीनं पदयात्रा आणि कॅन्डल मार्च काढून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन संगमनेरचे अध्यक्ष डॉक्टर योगेश गेठे, तसेच पदाधिकारी डॉक्टर राजीव घोडके, डॉक्टर प्रदीप घुले, डॉक्टर हर्षल तांबे, डॉक्टर सचदेव, डॉक्टर नितीन जठार, तसेच माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष असं दुर्गाताई तांबे, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुचित गांधी, सचिव डॉक्टर सागर गोपाळे, डॉक्टर योगेश भुतडा, डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर कोकाटे आणि इतर सदस्य, संगमनेर तालुका प्रॅक्टिशनर असोसिएशनचे डॉक्टर आरगडे संदीप, तसेच डॉक्टर दर्शन मांडोळे, डॉक्टर तुषार दिघे आणि सदस्य, तसेच निमाचे डॉक्टर विनायक नागरे अध्यक्ष आणि इतर सदस्य, महिला डॉक्टर यामध्ये डॉक्टर शालिनी सहदेव, डॉक्टर शुभोधा देशमुख सानप, तसेच डॉक्टर संगीता रसाळ आणि इतर सदस्य, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, संघटनेचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. आपण आज कलकत्त्यामध्ये जी हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली, एक अतिशय रुग्णांची सेवा करणारी एका डॉक्टरवर अशा प्रकारचा अत्याचार झाला आणि तिला त्यामध्ये मृत्युमुखी पडावं लागलं. अनेक घटना आपल्या भारतामध्ये अशा होत असतात, परंतु याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि म्हणून आज संगमनेर शहरातील तालुक्यातील IMA, निमा आणि महिला संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वजण निषेध करतो. असे जे अत्याचारी आहे त्यांना खरं तर फासाव लटकवलं पाहिजे. आपण मेणबत्त्या जाळून काय होणार आहे, त्यांना तर खरं जाळूनच टाकलं पाहिजे. अशा प्रकारची एक भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे. महिलांनी कसं जगायचं, मुलींनी शिक्षण घ्यावं की नाही, मुलींनी एवढं शिक्षण घेऊन सुद्धा अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. म्हणतात बेटी पढाओ बेटी बचाओ, इथं बेटी बचतही नाही, बेटी पढव शिकवली तरी सुद्धा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून आम्ही सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि अशा व्यक्तींना फासावं लटकावं अशी विनंती आम्ही या ठिकाणी करतो. समाजाला देशाला कायमा लावणाऱ्या घटना या ठिकाणी घडत असतात, महिलांच्या वतीने घडतात. विशेषतः इथे एक डॉक्टर होती, आपण कर्तव्य पार पाडत होतो. निर्भयाचं प्रकरण झालं, आपण अनेक मोर्चे काढले. एखादी घटना घडते, आपण मोर्चे काढतो, विशेष गुंतवतो, परत काही दिवस जातात, परत घटना घडते. आणि हे सत्र मात्र काही त्या ठिकाणी थांबत नाही. एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून निश्चित आपल्याला सर्वांनाच हे अत्यंत शर्मेने लाज खाली घालणारी गोष्ट आहे. परंतु याविरुद्ध आपण कायदाही केला, कायदे हे अपुरे पडतात. अशा नराधम प्रवृत्ती या समाजातून खऱ्या अर्थाने नष्ट व्हायला पाहिजे. या नराधमांनी ज्यांच्या विश्वास अशा आमच्या डॉक्टर महिलेवर जो अन्याय केला, अत्याचार केला, भूप्राणीचा खून केला, तर त्याला कडक शिक्षा होणं, त्याला फासावर लटकवणं त्याचा एक भाग आहे. परंतु अशा घटना घडू नये म्हणून सरकार असेल, समाज असेल, आपण सर्वजण असू, यामध्ये निश्चितपणे काही कृती, काही ॲक्शन या ठिकाणी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर म्हणजे एक डॉक्टर या नात्याने सदैव डॉक्टरांवर हल्लेही होत असतात, तुम्ही आमचा विषय असला तरी समाजामध्ये सुद्धा ही जी काही हिंसक प्रवृत्ती वाढत राहिली, त्याला अनेकदा आपले डॉक्टर त्या ठिकाणी बळी पडतात. त्याचासुद्धा त्या ठिकाणी मी निषेध करतो आणि आपल्या अभागी बहिणीवर रिगूरचा अत्याचार झाला. तो खरोखर शब्दात त्याचा निषेध करू शकत नाही. मी तीव्र निषेध करतो आणि त्या आरोपीला अत्यंत कडक म्हणजे त्याला फासावर तडकावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो. आणि आपल्या सर्व IMA, निमा,
सर्व आपल्या सर्व संघटना यांनी आपण हा विषय व्यक्त करण्यासाठी तयार असताना कॅन्डल मार्च काढला, त्याची नोंद या ठिकाणी शासनाने घ्यावी अशी विनंती. कोलकाता येथे अतिशय अमानुष पद्धतीने झालेल्या या घटनेचा आम्ही संगमनेर आयएमए नीमाच्या वतीने या ठिकाणी कॅन्डल मार्च काढून जो निषेध केलाय, आमची सगळ्यांची मागणी की या याचा लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे, त्यासाठी आम्ही संगमनेर आयएमए आणि नीमाच्या माध्यमातून विनंती करत आहोत. ही जी घटना आहे ते पूर्ण भारताचे फक्त मोठे मोठे माणसांना नाही, छोटे छोटे मुलांना सुद्धा माहिती झालेली आहे की असं काही घडलेलं आहे. इथून पुढे आपण आपली मुलींना लांब लांब पाठवतो शिक्षणासाठी, तर तिथे ज्या कॉलेजला ते जाता, आता जसं की ते प्रिन्सिपल किंवा तिथली सरकार, त्यांची बी काही जबाबदारी असते की त्यांनी तेवढी त्यांना सुविधा, त्यांना सिक्युरिटीचं आश्वासन दिला पाहिजे. आणि आज 7 दिवस झाले आणि सगळ्यांना माहितीये की हे जे काही आतापर्यंत चाललंय हे पुढेही या मोर्चे करून थांबणार नाहीये. पण आपण का करतोय मग हे सगळं करून, ती पण पुन्हा जागी होणार नाहीये किंवा आपले समोर उभी होणार नाहीये. ती मुली जे झालंय त्यांचे फॅमिलीचा लॉस, त्याची इन्स्टिट्यूशनचा लॉस ते आपण नाही भरू शकतो. पण इथून पुढे असं लोकांमध्ये कुठली तरी धाक पाहिजे, तर खरं नियमामध्ये बदल तर येईलच असं आम्हाला वाटतंय हे सगळं करून. पण फक्त डॉक्टर्स 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 असं नाही हे पोर्ट्रे व्हायला पाहिजे. हे एक सामाजिक प्रॉब्लेम आहे, रेप करणं, मर्डर करणं हे सगळा प्रॉब्लेम आहे. तर ह्याच्यासाठी सगळ्यांना एकत्र उभं राहायला पाहिजे. फक्त आज सगळे डॉक्टर्सच का मोर्चा काढताय, बाकीचे सगळे लोक पण पुढे यायला पाहिजे आणि याचा निषेध करायला पाहिजे. आज या ठिकाणी मलपाणी लॉन्स येथे कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी ज्या महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात आम्ही सगळे संगमनेर शहरातील ज्या आरोग्य संघटना आहेत, विविध आयएमए आहे, इमा आहे, होमिओपॅथी असोसिएशनची संघटना आहे, त्याचबरोबर डेंटल असोसिएशन आहे, परत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं जे असोसिएशन आहे, या सगळ्यांनी मिळून आणि सेंटर आयएमएच्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी 6 वाजल्यापासून सकाळी ते उद्या सकाळी म्हणजे 18 तारखेच्या 6 वाजेपर्यंत सर्वांनी आपापले डिस्पेन्सरीज, हॉस्पिटल्स आणि ओपीडी सगळ्या बंद ठेवलेल्या आहेत त्या घटनेचा निषेध म्हणून. आणि त्याचबरोबर या ओपीडीज बंद ठेवण्याबरोबरच आज आम्ही संध्याकाळी सर्वानुमते सकाळी जो काही निर्णय घेण्यात आला की आज संध्याकाळी आपण सगळ्या विविध संघटनांचे सदस्य मिळून, कारण काय झालंय की ही जी काही दुर्दैवी घटना आहे ही महिला डॉक्टर पुरतीच मर्यादित झाली असा लोकांमध्ये थोडासा भ्रम निर्माण झालेला आहे आणि लोकांमध्ये जागृती होण्याकरता, एक अवेअरनेस होण्याकरता की ही केवळ डॉक्टर महिलापुरती गोष्ट मर्यादित नसून हे पूर्ण समाजातील महिलांकरता हे लाछन्यास्पद बाब आहे आणि हे लोकांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. त्या उद्देशानं आम्ही सगळे संघटना मिळून आज संध्याकाळी 6 वाजल्यानंतर एक मूक मोर्चा म्हणण्यापेक्षा एक आम्ही कॅन्डल मार्च आम्ही काढत आहोत. त्याचा मार्ग इथला मालपाणी लॉन्स मधनं आम्ही नवीन नगर रोडला जाऊन तिथनं जुन्या नाशिक पुणे महामार्गावरनं आम्ही एसटी स्टँड वरती मोठी सभा घेणार आहोत आणि त्या सभेमध्ये ती श्रद्धांजली सभा असेल त्या दुर्दैवी मुलीकरता. आणि त्याचवेळी आम्ही काही मनोगत व्यक्त करून आणि त्याचवेळी प्रांत साहेबांचे जे काही अधिकारी असतील त्यांना आम्ही तिथे पाचारण केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही सकाळी देखील पोलीस इन्स्पेक्टर इथे पोलीस स्टेशनला आणि प्रांत ऑफिसला या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आणि संध्याकाळी देखील आता आमची सांगता झाल्यानंतर या मोर्चाची या रॅलीची तिथे आम्ही प्रांत ऑफिसचे काही पदाधिकारी बोलवलेले आहेत, त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत. कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका ज्युनियर स्त्री महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला आणि त्यामध्ये तिची निर्घृण हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ आज आम्ही संगमनेर मधल्या सगळ्या वैद्यकीय संघटना एकत्र येऊन आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी एक मूक मोर्चा काढत आहोत. आणि यामध्ये असं वाटतंय की एक डॉक्टर एवढंच मर्यादित नसून स्त्रियांवर होणारा अत्याचार हा विषय आमच्या सगळ्या, फक्त महिला डॉक्टरच नाही तर आमचे सगळे डॉक्टर मित्र यामध्ये सहभागी उत्स्फूर्तपणे झालेले आहेत आणि समाजामध्ये विचारांचं वैचारिक परिवर्तन व्हावं आणि स्त्रीला तिचा अधिकार किंवा तिचा जे सन्मान आहे हा सगळ्यांनी दिला पाहिजे, ही भावना सगळ्या समाजात निर्माण व्हावी ह्या उद्देशाने हा आम्ही हा मूक मोर्चा काढत आहोत.
आणि बाहेरच्या सामान्य सर्वसामान्य जगातल्या लोकांना पण ह्याचं महत्व कळावं की स्त्रीला सन्मान का मिळाला पाहिजे आणि तिच्या सन्मानासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, सगळ्यांनी मदत केली पाहिजे. स्त्री हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे याची जाणीव सर्व समाजाला झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच आम्ही स्त्रीच्या रक्षणार्थ सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि ह्या चांगल्या कार्याला मदत केली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून सगळ्या आमच्या सहकारी मैत्रिणी, सहकारी डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सगळे जे आमचे सहकारी आहेत सगळे या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि ह्यामध्ये जी काही सामाजिक संघटना आहेत त्यांनी पण ह्याच्याबद्दल काहीतरी कायदे चांगले व्हावेत की स्त्रियांच्या सुरक्षेसाठी काहीतरी मूलभूत कायद्यांमध्ये सुधारणा व्हावीत आणि चांगले कायदे, कडक शासन निर्माण व्हावं त्यांना. अशा घटना ज्यांच्यामुळे घडत आहेत त्या लोकांना तर याच्यासाठी काहीतरी पुढे घडलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.